बुधरगड तालुक्यातील कडगाव गावामधील मुस्लिम समाज 200 कुटुंबे गेली 65 वर्षे इथे वास्तव करून राहत आहे. या समाजातील मृत व्यक्तींना जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्या धार्मिक विधीनुसार विधी करण्यास बाधा होत आहे. ईदची नमाज पठण करण्यासाठी सामूहिक ठिकाणी एकत्र जमून नमाज पढण्यासाठीची जी जागा आहे, बऱ्याचशा गावामध्ये ईदगा आहे, दफनभूमी 1, 2, 2, 2, 3, 3 आहेत. पण आमच्याच गावचा प्रश्न वर्षानुवर्षे इतका वाईट आहे की तो ईदगा तर नाहीत, शिवाय दफनभूमीमध्ये सुद्धा आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. काही प्रमाणात हाडेच काढावी लागतात आणि त्या ठिकाणी दुसरी मयत या ठिकाणी दफन करावी लागते. आणि दुसरी मयत आहे ती तिथं घालण्यासाठी लोक भीतात, त्यामुळे ती न सांग दुसऱ्याला गोष्ट न सांगता आम्ही ती हाडे बाजूला काढून ती दुसरी मयत आहे ती आम्ही जी सध्या मयत झालेली आहे ती त्यामध्ये घालून ती हाडं आहे तशी त्यामध्ये टाकतो आणि ती मयत जी आहे ती पूर्णपणे झाकून घेतो. आता तुम्हाला कोणत्या जागेची आवश्यकता आहे? आम्हाला शेजारी इथं अत्यंत जवळच या ठिकाणी तिरवडे या गावच्या हद्दीमध्ये सरकारी पडीक जमीन आहे. त्या जमिनीचा रक्त नंबर जो आहे 672 या मधली या ठिकाणी जमिनीची मागणी आम्ही केलेली आहे. 672 गट नंबरमधील कॅथोलिक समाजासाठी म्हणजे ख्रिश्चन समाजासाठी जमीन दिलेली आहे आणि बाकीची जी उरलेली जमीन आहे ती आमच्या समाजासाठी मिळावी. बुधरगड तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे आणि सरकारला विचारलं तर सरकार म्हणतात की ही गोष्ट प्रोसेसमध्ये आहे, कलेक्टर ऑफिसला सुद्धा गेलेली आहे पण कलेक्टर ऑफिसकडून काही मार्ग म्हणजे प्रश्न काही सुटणार झाला आहे. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी, आम्हाला नवीन कब्रस्थानाची जागा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं आमच्या इथल्या लोकांचा दफनभूमीचा दफनाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी मिटेल. मुस्लिम बांधव हे माझे मित्र आहेत, त्यांची ही समस्या दूर व्हावी यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून व्हिडिओ दाखवणार आहे. यांचा फोन नंबर आहे 02312-65-29-39. या फोन नंबरवर फोन करून मुस्लिम बांधवासाठी दफनभूमीची जागा देण्यासाठी मागणी करावी. मी दिनकर कांबळे कडगाव गावामधून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्टसाठी.